लाल चोच, तपकिरी मान, लाल पाय आणि करडा रंग, देखणा रुबाबदार, ताशे 100 मैल म्हणजे तब्बल 160 किलोमीटर वेगानं गगन भरारी घेणारा हा रेड ब्रेस्टेड मर्गांजर पक्षी उत्तर अमेरिका आणि युरोप मध्ये आढळणारा बदकाच्या जातीतला हा पक्षी थंडीच्या दिवसात रशिया आणि चीन मध्ये वास्तव्याला येतो. पण यंदा मर्गांजर चक्क भारतात, तोही मुंबई जवळ वसईत विसाव्याला आलाय. या रेड ब्रेस्टेड मर्गांजरला पाहून पक्षी प्रेमी भारावले. भारतात पहिल्यांदाच मर्गांजर आल्याचा पक्षी प्रेमींचा दावा आहे. जिनेश घाडी जे आहेत वसईचे पक्षी मित्र, ते असेच म्हणजे वॉकला गेले असताना, बर्डिंगचा एक वॉकला गेले असताना त्यांना एक वेगळ्या प्रकारचं बदक आढळून आलं. वसईतल्या राजीवली मिठागराजवळ हा दुर्मिळ पक्षी आल्याचं वसई आणि मुंबईतल्या पक्षीप्रेमींना गेल्या आठवड्यात समजलं होतं. त्यामुळे त्यांनी थेट धाव घेत या पक्ष्याला डोळे भरून पाहिलं. त्यांच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली आहेत पक्षी बघण्यासाठी. हिमाचल प्रदेश पासून ते केरळ पर्यंत लोक येऊन गेलेली आहेत. सोशल मीडियावरून ही बातमी शेतकरी झाली. मर्गांजरचं देखणं रूप डोळ्यात साठवण्यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात, केरळ वरून पक्षी प्रेमी धाव घेत आहेत. साधारण महिनाभर मर्गांजर इथला पाहुणचार घेणार आहे. हा रुबाबदार पक्षी पाहण्याची संधी पक्षी प्रेमींना उपलब्ध झाली आहे. मग वाट कसली पाहताय पक्षी प्रेमी मुंबईकरांनो? चला लवकर गाठा राजीवली. मुंबई लाईव्ह.